नमस्कार मित्रमैत्रिणू एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रिणू राम किंवा श्रीराम हे एक हिंदू धर्मातील दैवत मानले जाते वाल्मिकींनी रचलेल्या रामान या महाकाव्याचे हे है नायक आहेत श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते अशी मान्यता आहे हे अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांचे ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते त्यांचा जन्म चैत्रशुद्ध नवमी या तिथीला झाला असे मानले जाते प्रभू श्रीराम सत्यवशनी व एक पतिव्रत व परमदयाळू होते श्रीराम हा भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि त्याला श्रीराम आणि श्रीरामचंद्र या नावांनीही ओळखले जाते रामायणातील वर्णनानुसार अयोध्येच्या सूर्यवंशी राजा चक्रवर्ती सम्राट दशरथ यांनी यज्ञ पुत्रप्राप्ती पुत्र यज्ञ केला त्यामुळे त्यांना पुत्राचा जन्म झाला सूर्यप्रकाशामुळे त्यांचा जन्म अयोध्येत कौशल्यदेवीच्या पोटी झाला वायूच्या आशीर्वादाने भरतचा जन्म झाला यमराजापासून लक्ष्मणाचा जन्म झाला आणि इंद्राच्या आशीर्वादाने शत्रुघ्नाचा जन्म झाला श्रीरामजी हे चार भावांमध्ये सर्वात मोठे होते पण ते त्यांच्या बहिणीपेक्षा लहान होते भगवान रामांची खरी बहीण शांता होती जी श्रीराम आणि त्यांच्या तीन भावांची मोठी बहीण होती दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षाच्या नवमी दिवशी श्रीराम जयंती किंवा नवमी या उत्साहाचे वर्णन संस्कृत महाकाव्य रामायण म्हणून केले जाते गोस्वामी तुलसीदास यांनी त्यांच्या जीवनावर केंद्रस्थानी असलेल्या भक्तीचे सुप्रसिद्ध महाकाव्य रामचरितमानस देखील रचले आहे या दोघांशिवाय रामायण इतर भारतीय भाषांमध्ये देखील रचले गेले आहे जे खूप प्रसिद्ध आहेत श्रीराम हे भारतात अत्यंत पूजनीय आणि एक आदर्श पुरुष आहेत आणि जगातील अनेक देशांमध्ये श्रीराम यांना थायलंड इंडोनेशिया इत्यादी आदर्श म्हणून पुजले जाते त्याला पुरुषोत्तम या शब्दाने सुशोभित केले आहे मर्यादा पुरुषोत्तम राम हे अयोध्येचे राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांचे ज्येष्ठ पुत्र होते रामाच्या पत्नीचे नाव सीता होते त्यांना तीन भाऊ होते लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हनुमान हा रामांचा सर्वात मोठा भक्त मानला जातो रामाने लंकेचा राजा ज्याने अधर्माचा मार्ग स्वीकारला होता रावणाचा वध केला श्रीरामाची मर्यादा पुरुषोत्तम अशी ख्याती आहे श्रीरामाचे राज्य मित्र आई वडील अगदी पत्नीलाही सन्मानाचे पालन करण्यासाठी सोडले त्यांचे कुटुंब आदर्श भारतीय कुटुंबाचे प्रतिनिधित्व करते रामाचा जन्म रघुकुलमध्ये झाला त्यांच्या परंपरेने रघुकुल विधी नेहमी चालत आहे पण आयुष्य गेले नाही रामाचे वडील दशरथ यांनी त्यांची सावत्र आई कैकेयीला त्यांच्या कोणत्याही दोन इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले होते दासी मंथरा हिच्या वेशात कैकईने आपला मुलगा भरतसाठी अयोध्येचे सिंहासन आणि राजा दशरथाकडून रामासाठी चौदा वर्षाचा वनवास या वरदानाच्या रूपात मागितला वडिलांच्या वचनाचे रक्षण करण्यासाठी रामाने चौदा वर्षाचा वनवास आनंदाने स्वीकारला आदर्श पत्नीचे उदाहरण देताना पत्नी सीतेने पतीसोबत वनवास जाणे योग्य मानले भाऊ लक्ष्मणानेही चौदा वर्षे रामासोबत वनात घालवली भरताने न्यायासाठी मातेचा आदेश धुडकावून लावला आणि मोठा भाऊ राम यांच्याकडे जंगलात गेला आणि त्याची पादुका आणली नंतर गादीवर ठेवून राज्य केले राम जेव्हा वनवासी होते तेव्हा त्यांची पत्नी सीता हिला रावणाने पळवून नेले होते जंगलात रामाला हनुमानासारखा मित्र आणि भक्त सापडला ज्यांनी रामाची सर्व कामे पूर्ण केली हनुमान सुग्रीव इत्यादी वानर जातीतील महापुरुषांच्या मदतीने रामाने सीता शोधली त्याने समुद्रावर पूल बांधून लंकेत पोहोचले आणि रावणाशी युद्ध केले त्याचा वध करून त्यांनी सीतेला परत आणले राम अयोध्येला परतल्यावर भारताचे राज्य त्याच्या हाती दिले राम फक्त होता त्यांनी चांगले राज्य केले त्यामुळे आजही लोक सुशासनाची उपमा रामराज्य म्हणून देतात त्यांचे दोन पुत्र कुश आणि लव यांनी त्यांचे राज्य घेतले हिंदू धर्मातील अनेक सण दसरा रामनवमी आणि दीपावली रामाच्या वनकथेशी संबंधित आहे श्रीरामांच्या काही नावांचा उगम रम या मुळातील रज्ञ प्रत्यय जोडल्याने राम हा शब्द तयार झाला आहे तो सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात रमण वास आहे म्हणून तो राम आहे आणि भक्त त्यांच्यामध्ये रमण ध्यान करतात म्हणूनच तो रामदेखील आहे रमते कने कने इति राम विष्णूसहस्रनामवरील आपल्या भाषात आदिशंकराचे पद्मपुराणाचे उदाहरण देत म्हटले आहे की योगी नित्यानंदाच्या रूपात परमभगवानामध्ये आनंद मानतात म्हणून ते राम आहेत राम राम म्हणजे स्वतः आनंदात रमबाण असलेला आणि दुसऱ्यांना आनंदात रमबाण करणारा रामचंद्र रामाचा जन्म सूर्यवंशात झाला त्यांचा जन्म दुपारी बारा वाजता झाला आणि त्यांना रामभानू अशा तऱ्हेने नावात सूर्य असलेले नाव दिले नाही पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगानुसार त्याला रामचंद्र हे नाव पडले होते श्रीराम दृष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला श्रीराम म्हणू लागले काही हिंदू ग्रंथांमध्ये रामाचे वास्तव्य त्रेतारयुग किंवा द्वापार युगात होते असे म्हटले जाते की त्यांच्या लेखकांचा अंदाज सुमारे पाच हजार इसापूर्वी होता काही इतर संशोधकांनी रामाला दोनशे पन्नास राहण्यासाठी अधिक योग्य स्थान मानले कुरु आणि वृष्णी नेत्र्याच्या पूर्ण सूचीवर आधारित जे अधिक वास्तवादी कारकिर्दीत दिले तर त्या काळातले असेल रामाचे समकालीन भरत आणि सत्वाचे स्थान भारतीय पुरातत्वशास्त्रात हसमुख धीरजलाल संकलिया यांच्या मते ज्यांनी प्रोटा आणि प्राचीन भारतीय इतिहासात विशेष प्रावीण्य प्राप्त केले हे सर्व शुद्ध अनुमान आहे रामाची महाकथा सध्याचे रामायण साधारणपणे सातव्या आणि चौथ्या शतकाच्या दरम्यानचे आहे रामांच्या जीवनाची प्रमुख घटना बालपण आणि सीता स्वयंवर श्रीराम आदर्श पुत्र होते रामाने आई वडिलांच्या आज्ञाचे सदैव पालन केले आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही रामलक्ष्मणाचीच उपमा देतात श्रीराम एक व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होते प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर त्यांचे आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्यांचा भाऊ भीभीषण नकार देतो तेव्हा राम त्याला सांगतो मरणाबरोबरच वैर संपते तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास तर मी करीन तो माझाही भाऊच आहे श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखावरून दिसून येते म्हणून त्यांना भारतीय जनमानसात मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते तर मित्रमैत्रिणू श्रीरामांबद्दलची ही काही माहिती होती बाकीची माहिती पुढील भागामध्ये आपण पाहूया तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढची माहिती पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ पहा तर मित्रांनो असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद